विद्या भारती महाराष्ट्र राज्य ई पाठशाला इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता। आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले समरूपता या विषयी अभ्यास करणार आहोत। या प्रकरणातील पहिला गुणधर्म आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर। तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र माहिती आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × πa × उंची। या सूत्राचा उपयोग करून ज्यावेळी आपण दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र लिहितो आणि त्यांचे गुणोत्तर लिहितो त्यावेळेस हा गुणधर्म तयार होतो। तर गुणधर्म आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजेच ज्यावेळी आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर घेतो त्यावेळीस त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजे ह्याचा अर्थ समजून घ्या, आता पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए बी सीमध्ये पाया बी सी आणि उंची ए डी, आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण एक्स वाय झेड, या त्रिकोणामध्ये पाया वाय झेड आणि उंची एक्स टी। ज्यावेळी आपण अशा प्रकारच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहितो त्यावेळेस त्यांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजेच आपण एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण एक्स वाय झेड बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची बघा बी सी पाया आणि उंची ए डी, म्हणजेच बी सी गुणिले ए डी, आणि एरिया ऑफ त्रिकोण एक्स वाय झेड त्रिकोण एक्स वाय झेडचा पाया वाय झेड आणि उंची एक्स टी, म्हणजेच ए वाय झेड गुणिले एक्स टी, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण एक्स वाय झेड बरोबर बी सी गुणिले ए डी छेद वाय झेड गुणिले एक्स टी। म्हणजेच दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची लिहायची। त्यानंतर जर पाया समान असलेल्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ घ्यायचं आपल्याला, पाया समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तराएवढे असते। आत्ता आपण बघितलं की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर घेताना पाया आणि उंची लिहायचा, पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची आपण लिहितो। पण ज्यावेळेस पाया समान आला, दोन्ही त्रिकोणाचा पायाची लांबी सारखी आहे किंवा दोन्ही त्रिकोणामध्ये पाया हा कॉमन आहे त्यावेळेस काय करायचं, पाया समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजेच फक्त उंची आपल्याला त्या ठिकाणी लिहायची। म्हणजेच बघा आकृतीमध्ये, आता या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण पहिला ए बी सी आणि दुसरा त्रिकोण एक्स वाय झेड, पहिल्या त्रिकोणाचा पाया बी सी आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया वाय झेड, या दोन्ही त्रिकोणाच्या पायाची लांबी समान आहे म्हणजेच पाया सारखा आहे। तर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय होईल बघा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण एक्स वाय झेड, म्हणजेच पाया समान असल्यामुळे फक्त पहिल्या त्रिकोणाची उंची ए एम आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची एक्स एन, म्हणजेच काय लिहायचं, ए एम छेद एक्स एन किंवाच त्याला आपण एच वन छेद एच टू, उंची पहिल्या त्रिकोणाची उंची एच वन आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची एच टू, म्हणजेच पाया समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तराएवढे असते। म्हणजे पाया जर समान आला तर फक्त दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना त्याची फक्त उंची लिहायची, म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण एक्स वाय झेड बरोबर ए एम छेद एक्स एन। त्यानंतर जर उंची समान असेल, आता तुमच्या लक्षात आलं असेल पाया समान असेल तर दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या
उंचीच्या गुणोत्तराएवढी असते. मग उंची समान असेल तर उंची समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तराएवढी असते. म्हणजे आता या ठिकाणी उंची समान आलेली आहे म्हणजे किंवा उंची समान आहे, उंचीची लांबी समान आहे अशा वेळी, किंवा दोन आकृत्यामध्ये उंची कॉमन आहे दोन्ही आकृत्यामध्ये, तर त्यावेळेस काय करायचं, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पायाच्या गुणोत्तराएवढे असते. म्हणजे फक्त पाया लिहायचा उंची समान असेल तर. आता आकृती बघा, आता या ठिकाणी दोन त्रिकोण कोणते आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एक्स वाय झेड. या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाची उंची ए एम आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची एक्स एन ची लांबी समान आहे, म्हणजेच उंची समान आहे. म्हणून काय होईल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तराएवढे असते. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया बी सी आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया वाय झेड, म्हणजेच आपण काय लिहू शकतो, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण एक्स वाय झेड बरोबर बी सी छेद वाय झेड, म्हणजेच बी वन छेद बी टू. म्हणजेच बी वन म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि बी टू म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. म्हणजेच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया समान असेल, उंची समान असेल तर त्याच्या पायाच्या गुणोत्तराएवढे असते. त्यानंतर जर दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते. आता पहिल्या नियमामध्ये आपण बघितलं, पाया समान असेल तर दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ उंचीच्या गुणोत्तराएवढे असते, उंची समान असेल तर पायाच्या गुणोत्तराएवढे असते. आता या ठिकाणी जर पाया आणि उंची दोन्ही जर समान असेल तर दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते, म्हणजे ते दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सारखे असते. आकृतीमध्ये बघा, आता या ठिकाणी त्रिकोण, आता टी हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे या ठिकाणी. म्हणजे आपण पी क्यू टी हा त्रिकोण घेतला आणि पी आर टी हा त्रिकोण घेतला, तर या ठिकाणी पी एस ही जी उंची आहे ती दोन्ही त्रिकोणाला आहे. म्हणजे पी क्यू टीची उंची पी एस आहे, पी क्यू टी आणि पी आर टी हा पण विशाल कोन त्रिकोण होतो तयार, आणि त्याची उंची बाहेर असते अशी. पी एस ही पी आर टी या त्रिकोणाची पण उंची आहे आणि पी एस ही पी क्यू टी या त्रिकोणाची पण उंची आहे, म्हणजे उंची तर सारखीच आहे. आता पाया या ठिकाणी पहिल्या त्रिकोणाचा पी क्यू टीचा पाया कोणता आहे, क्यू टी आहे, आणि पी आर टीचा पाया कोणता आहे, आर टी आहे, आणि टी हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे, म्हणून क्यू टी आणि टी आर याची लांबी सारखी आहे, म्हणजेच पाया पण समान आहे. म्हणजे या ठिकाणी उंची पण सारखी आहे आणि पाया पण सारखा आहे, म्हणजे उंची समान आहे पाया समान आहे, म्हणून या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय होईल, सारखे होईल. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू टी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी आर टी, म्हणजेच दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते. म्हणजेच जर दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते. ह्या तीन गुणधर्मावर आधारित आपण उदाहरणं सोडवूयात. आता त्यासाठी पहिलं उदाहरण बघा, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आता या ठिकाणी आकृत्या दिलेल्या नाहीत, फक्त पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. आपल्याला काय करायचं, त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे. तुम्हाला नियम माहिती आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते. परंतु या ठिकाणी आकृती नसल्यामुळे आपण काय करायचे, समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया उंची आणि क्षेत्रफळ याच्यासाठी अक्षरं मानूयात. पायासाठी बी वन, उंचीसाठी एच वन आणि क्षेत्रफळासाठी ए वन, हे पहिल्या त्रिकोणासाठी. आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी पाया उंची आणि क्षेत्रफळ याच्यासाठी अक्षरं मानूयात बी टू, उंचीसाठी एच टू आणि क्षेत्रफळासाठी ए टू. आता दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तरचा गुणधर्म या ठिकाणी आपण वापरू, म्हणजेच ए वन छेद ए टू बरोबर बी वन गुणिले एच वन छेद बी टू गुणिले एच टू. म्हणजे याचा अर्थ काय, पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची. म्हणून ए वन छेद ए टू बरोबर किमती ठेवायच्या, बी वन म्हणजे पाया 9
पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5, 9 गुणिले 5 छेद 10 गुणिले 6 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची। तर ह्याला संक्षिप्त रूप दिल्यानंतर 5 एक 5, 5 2 10 आणि 3 नी 9 आणि 6 ला भाग जातो, 3 त्रिक 9 आणि 3 2 6 म्हणजेच वरती काय राहिले 3 आणि छेदाला काय राहिले 4 म्हणजेच काय उत्तर येईल 3/4 म्हणजेच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। हा जो नियम आहे त्या नियमाचा आपण या ठिकाणी उदाहरण सोडवताना उपयोग केला। आणखी एक उदाहरण बघू आपण। आकृतीमध्ये बघा, बी सी लंब ए बी, बी सी लंब ए बी आणि ए डी लंब ए बी, बी सी बरोबर 4, ए डी बरोबर 8। तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी बरोबर किती? तर ही आकृती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या आकृतीमध्ये ए बी हा पाया आहे दोन्ही त्रिकोणाचा। पहिला त्रिकोण कोणता? ए बी सी, वरचा, वरच्या बाजूचा, आणि खालचा त्रिकोण आहे ए डी बी। तर या दोन्ही त्रिकोणाचा पाया हा ए बी आहे, म्हणजेच पाया समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी बरोबर बी सी छेद ए डी, कारण काय? त्याचं ए बी पाया समान, म्हणजेच ए बी हा पाया आहे दोन्ही त्रिकोणाचा आणि तो समान आहे। म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी बरोबर पहिल्या त्रिकोणाची उंची किती होती? 4, आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती होती? 8, म्हणजेच काय येईल? 4/8, आणि संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय होईल? 1/2। अशा प्रकारे आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढू शकतो। तर बघा, लक्षात आलं का पहिला गुणधर्म काय होता? दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजेच दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढताना त्याचा पाया आणि उंची, पहिल्या त्रिकोणाचा पाया उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया उंची लिहायचं। नंतर त्याच्यावरूनच आपण काय सिद्ध केलं की जर पाया समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजे पाया समान आला तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढताना फक्त त्यांची उंची लिहायची, आणि उंची समान असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजेच दोन त्रिकोणाची उंची समान आली तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढताना त्याचा संगत पाया फक्त लिहायचा, आणि जर त्रिकोणाचा पाया आणि उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते। तर या चार गुणधर्मावर आधारित तुम्ही पहिला अभ्यास सोडवू शकता। सर्वांनी सोडवावा। धन्यवाद।